आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडविण्यात 3 गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. एक म्हणजे आपली आई, दुसरा आपला परिसर, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे आपण आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो, आपलं बालपण. त्या बालपणामध्ये महत्त्वाची अशी गोष्ट आपली शाळा. आमची श्रावणगावची शाळा महात्मा गांधी विद्यालय नंबर 1 ही मुलांना नुसते शिकवण देत नाही, तर त्यांच्यावर योग्य ते संस्कार करून मुलांना घडविण्याचे कामही करते. १९१९ साली या शाळेची स्थापना झाली, ती वरच्या परवाडी येथे, आणि सुमारे 50 ते 60 वर्षापूर्वी या गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कासले यांनी या शाळेला ही जमीन दिली, आणि या ठिकाणी या शाळेची वस्तू, ही जी आजची वास्तू आहे, ती उभी राहिलेली आहे. ह्या शाळेने जे संस्कार आम्हाला दिले, संस्कार ते जीवनात आम्हाला अतिशय उपयोग, ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही चमकलो त्याचं सगळं श्रेय या महात्मा गांधी विद्यालय आहे. यामध्ये ही शाळा गेलं उभारणी करताना प्रामुख्याने तोडणकर गुरुजींची या आठवण होते, पण ह्या शाळेला आर्थिक सहभाग हिना तोडणकर गुरुजी हे शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते. वालालकर गुरुजींच्या नंतर या ठिकाणी पहिल्यांदा ही शाळा परवाडीला तिकडे होती, आणि इकडे ज्यावेळी इमारत बांधण्याचं ठरलं त्यावेळी इथल्या लोकांनी श्रमदान करून ही शाळा उभारलेली आहे. आज जर विचार केला, साने गुरुजींचा पदस्पर्श ह्या शाळेला झालेला आहे, आणि आजही इथे आलं तरी नतमस्तक व्हायला होतं. त्या सगळ्या आठवणी मनामध्ये दाटून येतात. प्रत्येक गोष्ट आम्ही, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून म्हणाल तर, अभिनय असू दे, शैक्षणिक असू दे, प्रत्येक कौशल्य मी ह्या शाळेत शिकलेलो आहे. म्हणजे माणसाचं अभिव्यक्ती कशा पद्धतीने ह्या शाळेने घडवले हे संस्कार आहेत. त्याच्यानंतर तोडणकरूजीने आपले दागिने गहाण ठेवून, आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून या ठिकाणी आर्थिक सहयोग दिलेला आहे. ह्या आमच्या शाळेला 2019 वर्षी पूर्ण झाली 100 वर्षे. हो, शताब्दी वर्ष आहे आमच्या श्रावणगावच्या शाळेचे. जशी ही शाळा बांधली गेली त्या काळी, तशीच आजही उभी आहे आपले अस्तित्व दिमाखात टिकवत. या ठिकाणी आल्यानंतर मला पहिल्यांदा हा गाव आवडला. गावानंतर पालकांचं जे सहकार्य असतं शाळेच्या बाबतीत, ते म्हणजे अतिशय उत्कृष्ट वाटलं. अगोदर मी 2 शाळांमध्ये काम केलं होतं, पण या ठिकाणी मला पालकांचं सहकार्य चांगलं, अगदी उत्तम वाटलं. आणि मुलांच्या प्रगतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी शाळेमध्ये राबवले जातात. त्याचप्रमाणे आम्ही सकाळी 10 मॉर्निंग स्कूल, 10:30 शाळा असते, तरी आमच्या सकाळी 10:20 शाळेला सुरुवात होऊन शाळेचा परिपाठ, परिपाठामध्ये सुद्धा आमच्या प्रार्थना, सकाळी आपण बघितलं ना, प्रार्थने, राष्ट्रगीतापासून प्रार्थना, सुविचार, गोष्टी वगैरे ह्या सगळ्यांचा सहभाग असतो. शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते. पूर्ण 8 तास मुले ह्या शाळेमध्ये वावरतात. शाळेतील शिक्षकही खूप हुशार आहेत. ते नुसते भूगोल किंवा गणित असा विषय एक्सपर्ट होऊन नाही हा शिकवत मुलांना, तर कुठलाही विषय तितक्याच कुशलतेने हाताळताना दिसतात. या ठिकाणी हा अंकांचा खेळ आहे. अगदी इयत्ता पहिली ते 7वीपर्यंतची संपूर्ण पाठ्यपुस्तक या एका मॉडेलवर करू शकतो. पूर्वी कसं घेत होते की शिक्षक शिकवायचा आणि मुलं त्याचं अनुकरण करायची, त्या पद्धतीने जात होते, त्याच्या व्यतिरिक्त नव्हतं. तर आता कसं संगणकाच्या माध्यमातून, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिलं जातं आहे. आणि प्रत्यक्ष कृती, एखादी समजा आता सूर्यग्रहण असेल, उदाहरण द्यायचं झालं तर सूर्यग्रहणाची कृती आपण कशी एखादी कृती फळ्यावर दाखवत होतो किंवा चित्र दाखवत होतो, तर आता तसं न करता प्रत्यक्ष ती सूर्यग्रहणाची कृती संगणकाच्या द्वारे किंवा स्मार्ट टीव्हीच्या द्वारे आम्ही काय होतं, कशा प्रकारे ते सगळं आपण मुलांना दाखवू शकतो. आणि ती जी कृती असते, प्रत्यक्ष कृती जी असते, ती मुलांच्या अगदी चिरकाल स्मरणात राहते. जरी 6वी 7वीला मुलं जरी असली तरी सुद्धा त्यांना आई ही वाटली पाहिजे, याप्रमाणे आईसारखं त्यांना वागवतो, त्यामुळे ते मुलं आनंदाने शाळेत येतात. म्हणजे टिकवण्याचं एक काम आहे की त्यांना आधी घरगुतीप्रमाणे प्रेम देतो की बाबा तू तुझ्या घरातले सगळे त्यांचं जाणून घेतो, आणि त्याच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन केलं जातं किंवा त्याला त्याच्यानुसार आम्ही शिकवतो. EMTS म्हणून एक उपक्रम होता, त्या उपक्रमामध्ये मुलं नवीनच तो सुरू झालेला आहे मालवण तालुक्यामध्ये, मग त्यामध्ये मुले आमची चमकलेली आहेत. त्यानंतर क्रीडास्पर्धा ज्या आहेत, त्या क्रीडास्पर्धेमध्ये सुद्धा
सुरुवातीला तालुका पातळीपर्यंत मुलं पोहोचलेली होती, परंतु आम्ही आल्यानंतर जिल्ह्यापर्यंत मुलं पोहोचलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे पाहिलं तर काही लोकांचा जो कल आहे तो इंग्लिश मिडियमकडे नेण्याचा कल आहे. तर इंग्लिश मिडियममध्ये न घालता पालकांनी आपली मुलं प्राथमिक शाळेतच ठेवावी. नुसता अभ्यास हीच आमच्या महात्मा गांधी विद्यालय श्रावणगावच्या शाळेची ओळख नाही हा. बरं का, इथे मैदानी खेळही आलेच पाहिजे, ह्याबद्दल शाळेचा नेहमीच आग्रह असतो. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांची इथे कदर केली जाते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना घडवलेही जाते. या ठिकाणी या श्रावण गावामध्ये या श्रावण शाळेला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पारितोषिके मिळाली आहे. मग ते उत्कर्ष असू दे, उत्कर्षामध्ये मालवण तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावणारा आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस संपन्न करणारा असा हा ही श्रावण शाळा. इतकंच नव्हे तर विज्ञान प्रदर्शन असू दे, विद्या प्रदेशामध्ये नेहमीच प्रथम द्वितीय क्रमांकच पटवणारी माझी ही मुलं आहे. या श्रावण गाव फक्त शैक्षणिक बाबतीतच आहे का, तर नाही, तर खेळामध्ये माझी मुलं आहेत. या खेळामध्ये अगदी केंद्र स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत जाणारी आणि तीही आणि प्रथम क्रमांक पटकावणारी ही संपूर्णपणे श्रावण गावातली मुलं, विविध कला गुणांनी व्यापलेली अशी ही माझी पूर्ण श्रावणगावची विद्यार्थी आहे. जिल्हा परिषदेची शाळा असल्यामुळे या ठिकाणी शासनाकडनं पोषण आहार मिळतो आम्हाला. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या 6 दिवस वेगवेगळी व्हरायटीज आहेत. सकस आहार कसा मिळेल या दृष्टीने नुसती खिचडी म्हणजे खिचडी नसते, खिचडीमध्ये इतरही धान्य आणि भाज्यांचे जे प्रकार आहेत, टोमॅटो म्हणा, कधी ज्या सीझनला जी भाजी मिळते आपल्याकडे, त्या भाजीचा आम्ही आहारामध्ये वापर करतो. कप्पेबंद साचेबंद वाटांनी न जाता शाळेतील शिक्षक वेगवेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. या शाळेत शिक्षकांनी अपार कष्ट करून मुलांना घडविले. शिक्षकांच्या अपार कष्टातून रुजवलेले शिक्षण क्षेत्रातील या रोपट्यांचे आजी माजी विद्यार्थी, त्यांनी पाहिलेली त्यांच्या काळची शाळा आणि आताची शाळा आपण जरा त्यांच्या अनुभवातून ऐकून घेऊयात. माझा वैयक्तिक मित्र तुम्हाला सांगतो, आमचे आई वडील लहान असताना थाप झालेले होते, तर जोशी गुरुजी होते तेव्हा मला दुपारचा किंवा एक एक वेळ त्याला ते स्वतः आपल्याजवळ ठेवून घ्यायचे. आणि ह्या शाळेबद्दल सांगायचं म्हणजे या शाळेबद्दल आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आमच्या स्वप्नात पण नव्हता की आम्हाला नोकरी गव्हर्नमेंटची मिळेल, पण आम्हाला त्या महात्मा गांधी विद्यालयामुळं आम्हाला नोकरी पण चांगली गव्हर्नमेंटची मिळाली. आम्ही त्या शाळेच्या ह्याच्यावरती आज आम्ही आज जो काही संसार साधला आहे त्या शाळेच्या जीवावरती, कारण आम्हाला शाळेची जाण आहे. पूर्ण दिवसभर शाळा चालायची, म्हणजे 2 टाईम चालायची, सकाळी चालायचा परत ब्रेक असायचा आणि त्याच्यानंतर दुपारनंतर पुन्हा शाळा सुरू व्हायची. त्यावेळी नाश्ता हा प्रकारच नव्हता घरामध्ये. सकाळी चहा प्यायची, शाळेत यायचं, परत दुपारी जायचं, पेज प्यायची. आणि या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना सगळ्या प्रकारचं शिक्षण, मग मुलांनी सकाळी जिथे यायचं फुलं गोळा करून आणायची, त्या माळा प्रत्येकाने तेव्हा गुंफायच्या, दरवाजानं लावायचं. मला तर एक माझा किस्सा असा आहे की या ठिकाणचा शाळेचा एक उजव्या बाजूचा जो दरवाजा आहे ती माळ लावत असताना मी एकटाच असा होता आणि करंदीकर गुरुजी हेडमास्तर होते त्यावेळी, ते अगदी वेळेत यायचे, म्हणजे 7:30 म्हणजे .7 इथे यायचे. शाळेची घंटा इथे जे एक सोल्याचं झाड होतं त्या झाडाला बांधण्यासाठी, आणि 7:00 म्हणजे 7:00 तिथे जाऊन आम्हाला घंटा द्यावी लागायची. ती घंटा संपूर्ण गावभर त्याने गाव उठायचा की 7:00 म्हणजे आज 7 शाळा सुरू झालेली. आणि ती माळा लावत असताना माझा कान अचानकपणे इथे दरवाज्यामध्ये मिळाला. मला एकट्याला काढता येत होता, मी पूर्ण रक्तमंबाळ झालो. त्यावेळी करंदीकर गुरुजी होते, ते आले, त्याने धावत आले, त्याने बघितलं तो कान फाटले होता, अजूनही ती मला आठवण आहे शाळेतली. आम्ही ज्या त्यांना शाळेत प्रवेश केला तेव्हा मी आता वयाच्या 6-7 वर्षी काही प्रवेश केला तर मी ह्याच्यामध्ये होतो, पहिलीमध्ये. तेव्हा 7 वर्षकर मास्तर होते, पण त्या टायमाची वर्तवणूक जी होती आम्हाला लहानपणीसुद्धा, तेव्हा श्री गणेशा हिनमापासून आमचे अभ्यास चालायचे क्रम, तेव्हा मीसुद्धा एवढा त्या टायमीला मार खाल्ला, दम दाटी आम्हाला तर आम्ही हे करायचे नाही. एवढंसुद्धा असून 7 वर्षकर आमच्या माझ्या घरात राहायचे, पण त्यांची कधी कंप्लेंट आम्ही वडिलांना केली नाही. शिस्त होती मास्तरांजवळ, ती एक घेण्यासारखं उदाहरण होतं. म्हणजे भय तेवढंच होतो, अभ्यासून पाठन करून तेवढं, 1 पासून 100 पर्यंत आकडे, तर 2 पासून याच्यापर्यंत आकडे, 500 पर्यंत आकडे, 1000 पर्यंत आकडे करून घ्यायचे.
बोलून घ्यायचे, कविता पाठ करून घ्यायचे, शुद्धलेखांना लिहून घ्यायचे. पाडे पावकी नेमकी पाहून की हे आमच्याकडून हे करू पाठांतर करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे कित्ते असायचे अक्षर सुधारण्यासाठी, आणि त्या कित्ते अक्षरावरती खरं त्या टाक टाक असे त्याला बोरू म्हणायचे, त्या बोरूवरती आम्ही अक्षरं वगैरे काढायचे. त्याच्यामुळं आम्हाला काय आलं त्या टायमाचं शिक्षण आताच्या शिक्षणामध्ये पाहिजे. आताच्या मुलांना जर तुम्हाला एखाद्याला कुठला मिनिस्टरला म्हणा, नगरसेवकाला समजा, ग्रामसेवकाला जर अर्धरीवाला सांगला तर त्यांना तो येणार नाही. आम्ही या शाळेत शिकून मोठमोठे झालो, समजलं सर. कोणत्याही गोष्टीमध्ये आम्हाला या शाळेने कमतरता, या शाळेची कमतरता भासली नाही. आणि याच्या याच पायावरती, या मूळ पायावरती आम्ही आजपर्यंत संपूर्ण ग्रॅज्युएशन व्यवस्था पूर्ण करू शकलो. माझ्या शाळेमधली जवळजवळ 90%च्या वरती माणसं सेटल झालेली आहे, आणि आज त्या 90% मुलांना आज या शाळेचा अभिमान आहे. मी या शाळेमध्ये 7वीच्या वर्गात शिकत होतो. 7वीच्या वर्गात शिकत असतेवेळी आम्हाला पाटीलबाई म्हणून आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवायचा, आणि त्यांनी मला दुसऱ्या लिपीतली ABCD लिहायला सांगितली. त्यावेळी ABCD लिहायला सांगितल्यावर मला काही ती दुसऱ्या लिपीतली ABCD काही लिहिता येत नव्हती. मी 7वीत असतानाची गोष्ट, दुसऱ्या लिपीतली ABCD मला काही लिहिता येत नव्हती. त्यावेळी तत्कालीन त्या आमच्या पाटील मॅडम होत्या, आमच्या इथे सोलवा म्हणून एक फुलझाड होतं, त्या फुलझाडाची त्यांनी एक काठी काढली, आणि त्या काठीने माझ्या पायापासून डोक्यापर्यंत त्यांनी जी काही सोलून काढलं तिथपर्यंत मला ह्या शाळेबद्दल, म्हणजे त्या शिक्षकांबद्दल एक आदर निर्माण झाला. आणि इंग्रजी ह्या विषयाची मला ती जी भीती होती, पहिली लिपी दुसरी लिपी ही पुढच्या 15 दिवसात, आणि मी इंग्रजी वाचायला त्यावेळी शिकलो, हाच माझा अभिमान आहे. आणि ज्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली, जवळपास एक तपाहून एक काळ ह्या इथले इथे गेलेला आहे, आणि ह्या एका तपाच्या कालावधीमध्ये अनेक असंख्य विद्यार्थी जे आज अनेक चांगल्या पोस्टवर, ह्या गावाला ह्या शाळेने संस्कार दिले, माणसातली माणुसकी शिकवली, आणि त्याचबरोबर त्याला व्यवहार ज्ञानसुद्धा शिकवलं. हा सगळा त्रिवेणी संगम या शाळेच्या संस्कारातून घडला, त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आमच्या कारकिर्दीमध्ये, आज माझं एज 60 आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये या शाळेचा 100वा वर्धापन दिन, 100वा वाढदिवस आम्ही करू शकतो आहे. हे याच्यासारखी भाग्याची आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट असू शकते? तसं 100 वर्षातल्या बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण सर्व गोष्टी शब्दात मांडता येत नाही. शाळेवरची ही कविता आठवते शेवटच्या समाप्तीला. ही आवडते मज मनापासूनी शाळा, लावते लडा की जसा माऊली बाळा.